हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। टुडे आई एम वेरी हैप्पी बिकॉज आई एम गोइंग टू स्टार्ट वेरी इंटरेस्टिंग इम्पॉर्टंट टॉपिक। मित्रों, मी आज खूप आनंदी आहे। का? तर मी आज तुम्हाला असे काही गोष्टी शिकवणार आहे ज्याची तुम्ही कितीतरी दिवस झाले वाट पाहत आहे। मला प्रूफ यायला पाहिजेल, मला बाकीच्या सर्व गोष्टी समजायला पाहिजेल। सरांनी तर आतापर्यंत सर्व ते बाकीच्या गोष्टी समजून दिल्या, पण ॲक्च्युअली पहिल्या पानावर पुस्तकाच्या काय दिसतं आहे ते मला कळायला पाहिजे। तर मित्र, ते मी अगोदर जे शिकवलं आहे ते जर समजलं असेल, तुमच्या बुद्धीमध्ये ॲक्टिव्ह झाले असतील पेशी, तर आता घटक सर्व समजतील म्हणून ते पहिल्यांदा घेतलं होतं। आणि आता आपण अशा घटकाला सुरुवात करतो आहे की ज्याची तुम्ही वाट पाहत होते। ओके, मग आता बघूया। लहानपणापासून मी तुम्हाला सांगितलं आहे ट्रँगल ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे। मी जर का असं एक ट्रँगल काढला, ओके, ए बी सी नावाचा, तर ह्या ट्रँगलचं जर का मला कोणी सांगितलं की सर या ट्रँगलचं क्षेत्रफळ काढायचं आहे, तर मग क्षेत्रफळाचं सूत्र सर्वांना माहिती आहे, आपण लिहितो एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी। ओके, आणि त्याच्यासमोर लिहितो हाफ इंटू बेस इंटू हाईट। ओके मित्रांनो, आणि मराठीतून आपण लिहितो एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 पाया गुणिला उंची। मित्रो, असा एकही विद्यार्थी नसेल त्याला येत नसेल, किती पण अभ्यास त्याचा कच्चा असला तर त्याला भूमितीमधलं एक सूत्र माहिती असतं, ते म्हणजे हे। आणि ह्या फॉर्म्युल्यावर, ह्या सूत्रावर आधारित आपल्या आता महत्त्वाच्या गोष्टी आहे। ओके, म्हणजे एक खास गोष्ट कळली, त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याजवळ बेस आणि हाईट पाहिजेल, म्हणजे पाया आणि उंची पाहिजेल। ह्या दोघी जर असल्या तर आपल्याला काही पण शोधणं काय होईल, सोपं जाईल। ओके, मग आता इथपणही आपल्याला याच्या पुढच्या गोष्टी आहे की तुम्ही तुलना कशी करू शकतात। मग आता त्यांनी आपल्याला काय काय सांगितलं बघा, म्हणजे इथे जर मला हा फॉर्म्युला लिहायचा असेल तर काय बनेल, हाफ याचा बेस कोणता आहे बी सी, हाईट कोणती आहे ए डी, इथे पाया कोणता आहे बी सी आणि उंची कोणती आहे ए डी। म्हणजे आता ह्या हे जनरल सूत्र झालं, हे कोणत्याही त्रिकोणासाठीचं सूत्र झालं आणि एक खास सूत्र ह्या त्रिकोणासाठी झालं। मग शास्त्रज्ञ काय सांगता की आता जर का तुम्हाला मी दुसरा त्रिकोण दिला म्हणे अजून एक, आणि त्याचं नाव मी पी क्यू आर ठेवलं आणि त्याची उंची पी एस घेतली, उंची दाखवली की अशी दाखवतात हाईट। ओके, मग आता ह्या हे सूत्र फिक्स आहे, फक्त पाया आणि उंचीचे नाव इथे बदलले, म्हणून इथे जे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सीचं सूत्र होतं ते इथे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आरसाठी असं बनेल 1/2। त्याचा बेस कोणता आहे, आता बेस्ट पाया कोणता आहे क्यू आर, हाईट म्हणजे उंची कोणती आहे पी एस। ओके, म्हणजे हेच सूत्र वापरलं। आता शास्त्रज्ञांनी काय केलं की बाबा हे तुम्हाला एकाचं सूत्र माहिती होतं, जर का दोन त्रिकोण दिले असतील तर दोन त्रिकोणाच्या वेस तुम्ही दोघी त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं काय घ्याल। ओके, मग हे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, याला म्हणता रेशो, बघा याला म्हणता गुणोत्तर। म्हणजे मला जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर का घ्यायचं असेल, रेशो घ्यायचा असेल, तर मी काय करेल, याचं सूत्र काय आलं आहे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सीचं, ते लिहून टाकेल इथे, आणि याचं काय आलेलं आहे। ओके, एक गोष्ट तुम्ही नीट बघितली का, काय तर प्रत्येक सूत्रामध्ये 1/2 असणारच आहे। म्हणजे कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं तुम्ही गुणोत्तर घ्या, एक खास गोष्ट प्रत्येकामध्ये हाफ असणार आहे। म्हणजे इथे सुद्धा बा हाफ आला आहे, इथे सुद्धा हाफ आलेला आहे, म्हणजे दोघींचा हाफ जर कट झाला बी सी इंटू ए डी क्यू आर इंटू पी एस,
म्हणजे एक खास गोष्ट आपल्या लक्षात आली, जर आपण जगातल्या कोणत्या पण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं तर हा जो समान आलेला होता तो कट होऊन गेला, आणि मग शिल्लक राहिला फक्त बेस म्हणजे पाया, बी सी, ए डी म्हणजे उंची, क्यू आर म्हणजे काय दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया, दुसऱ्या त्रिकोणाची उंची, म्हणजे कोणत्याही जगातल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा तुम्ही रेशो घेतला मित्रांनो, तर तो रेशो नेहमी बेस इंटू हाईट पहिल्या त्रिकोणाची अपॉन दुसऱ्या त्रिकोणाची बेस इंटू हाईट एवढा असेल. ओके, म्हणजे तुम्हाला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर म्हणजे रेशो घेतल्यावर काय येतं तर ते लक्षात राहिलं, कारण हाफ तर कॅन्सलच होईल दोघीकडचा, म्हणजे त्याचा बेस इंटू हाईटच्या प्रोडक्ट एवढा असेल, म्हणजे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईज, देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईज, म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते, कारण हाफ हाफ कट होऊन जातो. ओके, हा आपली जी पहिली प्रॉपर्टी आपण बघणार आहे ती अशी असणार आहे. मी एक्सप्लेन करून देतो आहे फक्त, आपल्याला सोडवायचं अजून आहेच. मग आता बघा काय काय गोष्ट आहे खास. ही झाली पहिली प्रॉपर्टी, तुम्ही कायम लक्षात ठेवायची की कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर हे सूत्र वापरता. मग ते दोन त्रिकोणांसाठी आपण सूत्र वापरलं तर दोघींचं गुणोत्तर घेतलं का दोघींचा समान घटक काय होतो कट होऊन जातो. ठीक आहे, आता दोन गोष्टी अजून होऊ शकतात. सपोज आपण हा एक त्रिकोण घेतला, आणि हा एक त्रिकोण घेतला. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, इथे काढताना मी काय काळजी केली, हाईट सारखी नाव तेच ठेवा, आपण नाव तेच ठेवूया आपण, म्हणजे फ्रेंड्स इथे ना बेस आणि हाईट वेगवेगळी होती, कारण ट्रँगल शोधत असताना ट्रँगलचा आपल्याला एरिया शोधत असताना आपल्याला बेस आणि हाईट लागते, पायानं उंची लागते, इथे दोघी वेगळ्या होत्या म्हणून दोघींच्या गुणाकार इतकं आलं. मात्र इथे ना हाईट सेम आहे, म्हणजे जर याचं सूत्र लिहायचं म्हटलं आपल्याला तर इथे याचेच दोघींच्या हाईट काय येईल, सेम येईल. आणि हे आता हा ही प्रॉपर्टी आपण आता कळालं आपल्याला हाफ कट होऊन जातो बा जर बेस आणि हाईट सारखी नसेल तर, म्हणजे ही प्रॉपर्टी पुढच्या प्रॉपर्टीच्या वेळेस वापरू शकतो आपण. ही ह्या प्रॉपर्टीमध्ये काय आहे, ही प्रॉपर्टी नंबर टू आहे. ह्या प्रॉपर्टी नंबर टूमध्ये काय, हाईट सेम आहे, इथे हाईट आणि बेस वेगवेगळी होते म्हणजे पायानं उंची वेगवेगळी होती. जर का असं झालं की दोघींची हाईट जी ती समान आली तर बघा हे अगोदर ही प्रॉपर्टी लिहून घ्यायची, आपल्याला कळालं आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा रेशो हा असा लिहितो आपण. पण इथे ए डी एच ए आणि पी एस सुद्धा एच ए, म्हणजे एच एस कट होऊन गेलं. म्हणजे इथे फक्त बेस शिल्लक राहिला, जर हाईट सेम असेल ना तर बेसच्या गुणोत्तरा एवढे येईल, बेसच्या रेशो एवढे येईल. ओके, आणि जर बेस समान असेल तर हाईटच्या एवढे येईल. सपोज आपण आता दोन त्रिकोण काढले इथे, आता छोटे त्रिकोण काढतो मी, हां इथे हा त्रिकोण ए बी सी आहे, कारण हे समोरासमोर यायला पाहिजे, आता हाईट वेगळी आहे, इथे हाईट सेम होती, हा पी क्यू आर आहे आपला ए डी पी एस, म्हणजे एक गोष्ट लक्षात आली, एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर, आता दोघींची बेस सेम आहे. ओके, म्हणजे आपण ही प्रॉपर्टी लिहून टाकली, कारण जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं असेल तर त्यांचा पाया आणि संगत उंची लिहावं लागते. इथे येईल क्यू आर इंटू पी एस,
पण इथे बेस बी ए आणि इथे बेस बी ए म्हणजे बी इंटू ए डी आणि बेस इंटू पी एस बी बी कट झाला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए डी अपॉन पी ए झाला. जे मित्रांना एक गोष्ट कळाली हाईट समान असेल तर बेसच्या गुणोत्तरा एवढं येतं आणि जर का बेस समान असेल तर हाईटच्या गुणोत्तरा येतो आणि दोघी समान नसतील तर पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा येतं. हे तीन गुणधर्म आज आपल्याला शिकायची. मी आज डिस्कस करून टाकले तुमच्यासमोर सर्वेच्या सर्वे. ओके फ्रेंड्स, आता आपण हे तुम्हाला चर्चेसाठी, कारण हे समजणं जरुरीचं होतं, डिस्कशन अगोदर करणं महत्त्वाचं असतं. ओके, मग आजचा आपला हिरो फॉर्म्युला कोणता आहे? इम्पॉर्टंट फॉर्म्युला, महत्त्वाचे सूत्र. मी तुम्हाला एकदम स्लोली जाणार आहे, कारण मूज लाईक टॉप इज कसवासारखं. चला, आतापर्यंत उड्या मारलेल्या आहे म्हणजे काय? हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे एक छेद दोन पाया गुणिला उंची एवढं असतं. ओके फ्रेंड्स, मग आता प्रॉपर्टी नंबर वन जी आपण पाहिली होती ती गुणधर्म नंबर एक म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जर ए बी सी आपण त्रिकोणाला नाव देऊन घेतलं ए बी सी आणि पी क्यू आर, तेच नावं देतो मी समजण्यासाठी. आता प्रॉपर्टी काय? रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ओके, मग बघा आता कसं लिहिलेलं आहे आपण. इन ट्रायंगल ए बी सी, ए बी सी ट्रायंगल, ए डी इज द हाईट हाईट. ओके, अँड बी सी इज द व्हॉट? बेस. बेस म्हणजे पाया. इन ओके, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी एस इज द हाईट. ओके, पी एस इज द हाईट अँड क्यू आर इज द व्हॉट? बेस. मित्रांनो, त्रिकोण ए बी सी सा बी सी हा पाया आहे व ए डी काय उंची आहे. पी क्यू आरमध्ये क्यू आर हा पाया आहे आणि पी एस ही काय उंची आहे. ओके, मग आता एवढं स्टार्टिंगला आपण लिहून घ्यायचं, हे लिहिणं जरुरीच आहे. आणि काही कठीण वाक्य आहे का? ट्रायंगल ए बी सीमध्ये ए डी हाईट आहे आणि बी सी बेस आहे, त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एस हाईट आहे आणि क्यू आर बेस आहे, त्रिकोण ए बी सीचा बी सी हा पाया आहे आणि त्रिकोण पी क्यू आरचा क्यू आर हा काय आहे पाया आहे आणि पी एस ही काय उंची आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याला आता पुढच्या स्टेपनुसार चालावं लागेल. आता इतकं झालं. ओके, आणि ह्या स्टेपसाठी आपल्याला हे लागणार आहे म्हणून आपण लिहिताना आता कसं लिहिणार? एक एक लिहावं लागेल आपल्याला. ह्या ट्रायंगलचा एरिया लिहायचा. ओके, तुमच्या पुस्तकात काय दिलेलं आहे ते महत्त्वाचं नाही, मी जसं सांगेल तसं लिहिणं जरुरीच आहे. ओके, आता आपल्याला सांगितलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हा काय येईल? हाफ इंटू, आता डायरेक्ट फॉर्म्युला लिहायची गरज नाही आहे. बेस कोणता आहे? बी सी. ओके, आणि याची हाईट कोणती आहे? ए डी. सूत्र लिहायची गरज नाही आता. आणि एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस, याला म्हणायचं एक. याला म्हणायचं दोन. काहीच केलं नाही फ्रेंड्स, मी फक्त दोघी त्रिकोणांचे क्षेत्रफळ लिहिलेलं आहे. ओके,
आणि आता सांगितलं आहे त्यांनी रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रँगल आणि या दोघींचा रेशो घ्यायचा म्हणजे इक्वेशन वन अपॉन इक्वेशन टू करायचं दॅट इज व्हॉट एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी हा लेफ्ट हँड साईड आपण लेफ्ट हँड साईड करतो आहे आणि हा लिहायचा हाफ बी सी इंटू ए डी हाफ क्यू आर इंटू पी एस बी सी ए डी क्यू आर इंटू पी सी म्हणजे मित्रांनो अगोदर समजून दिलं होतं आपण आता लिहिलं दॅट इज व्हॉट इक्वेशन नंबर थ्री ओके याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणून दिलं थ्री म्हटलं म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली आता हे शाब्दिक लिहिणं पण जरुरीचं आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते याला लिहिणार कसं काय दस द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस and corresponding heights okay the ratio of areas of two triangle is equal to ratio of the product of their bases and corresponding height okay yala asa lihayacho okay ma apan ata yachi practice punna karuya ani apan aplya matrubhashe madhun te punna lihuya म्हणजे हे तर काही बदलणार नाही एरिया ऑफ ट्रँगल त्याला म्हणायचं क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ पाया इकडे पण बी सी येईल ओके इकडे पण काय येईल ए डी येईल एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर काही बदलत नसतं सेमी मराठीसाठी फक्त इथे समीकरण शब्द येईल आणि एवढ्या शब्द मराठीतून येतील याच्यात एक काडी मात्रेचा फरक पडणार नाही म्हणून मराठीवाल्यांनी घाबरायचं नाही आणि सेबीवाल्यांनी भारी भरायचं नाही ओके म्हणजे समीकरण एक व दोन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बी सी काहीच केलं नाही समीकरण एक व दोनची काय केलं गुणोत्तर घेतलं म्हणजे भागाकार केला गुणोत्तर घेणं म्हणजे भागाकार करणं रेशो घेणं म्हणजे डिव्हिजन करणं ओके म्हणजे मित्रांनो दोघी त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा आपण गुणोत्तर घेतलं म्हणजे भागाकार केला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बी सी गुणिला ए डी क्यू आर गुणिला पी एस गुणिला पी एस आणि आता हे झालं आपलं समीकरण क्रमांक तीन आणि जसं आपण लिहिलं ना तसं इकडे लिहायचं यावरून आता बघा कसा एकदम डोक्यामध्ये घुसेल दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन
चुकुनांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रामध्ये जे गुणोत्तर हे त्यांच्या संगत त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे येते. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे या दोघी त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पाया आणि व संगत उंची या दोघींच्या गुणाकाराच्या आणि हे काय अर्थ गुणोत्तरा एवढे येते. आज आला पहिला गुणधर्म. मित्रांनो, आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही फक्त एवढं लिहायचं, कारण एक छेद दोन नेहमी सारखावाला काय होईल, कटच होईल. गुणोत्तर घेतलं म्हणजे भागाकार, साधा सोपा गुणधर्म आहे वास्तविक पाहता. फक्त तुम्हाला लिहिता यावा म्हणून व्यवस्थितरित्या लिहून घेतलं आहे, कारण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर घेतलं तर आपाप कटच होणार आहे. ओके, मग आपण आता पुढे जाऊया आणि आपण पुढच्या याच्यामध्ये हा गुणधर्म आपल्याला डायरेक्ट वापरायचा आहे. हां, हा जो गुणधर्म आहे ना तो आपल्याला डायरेक्ट वापरायचा आहे, कारण आता आपल्याला कळून गेलं आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या जो काही एरियाचा जो रेशो असेल तो बेस आणि हाईटच्या प्रमाणात असेल. ओके, मग आता आपली सेकंड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर टू. ओके, रेशियो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल हॅविंग सेम हाईट. हाईट सेम दाखवून घ्या बाबा आता, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम असणे डायरेक्ट. ओके, आणि ट्रायंगलचं नाव सध्या काही बदलवायचं नाही, आपण जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही आपली तोपर्यंत हेच नाव ठेवायचं. तुम्ही कोणतं पण नाव ठेवू शकतात. ही हाईट आहे, ए डी काय हाईट, बी एस काय हाईट, बेस मात्र वेगळा आहे. तुम्ही डायग्राम काढत असताना पण प्रयत्न करायचा काय का हाईट सेम दाखवली पाहिजे. ओके, मी वेळ वाया जाऊ नये म्हणून हाताने डायग्राम काढतो मी. ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी, बी सी इज द व्हॉट, बेस, आणि एच इज द हाईट. डायरेक्ट हाईटला एच म्हणून घेतलं आहे मी. क्यू आर इज द व्हॉट, बेस ट्रायंगल पी क्यू आरमध्ये, आणि एच इज द व्हॉट, हाईट. ओके, देन वी नो प्रॉपर्टी नंबर वन, ही प्रॉपर्टी नंबर टू आहे, म्हणजे हे लिहून घ्यायचं आपण. मी तुम्हाला सांगितलं पुस्तकाच्या नांदी लागायचं नाही, मी तुम्हाला सांगेल पुस्तकातला कोणता घटक घ्यायचा कोणता घ्यायचा नाही, हे लिहून घ्यायचं डायरेक्ट, कारण ट्रायंगलचे नावं पण सेम आहे म्हणून जो पहिला गुणधर्म आहे तो तसाच तसा येईल. ओके, आता इथे बी सी एडीची किंमत किती, एच. ओके, क्यू आर पी एचची किंमत किती आहे, एच. ओके, म्हणजे एच एच कट झाला आता. ओके, म्हणजे बेसच शिल्लक राहिला, म्हणजे हाईट समान असेल तर हाईट तर कटच होऊन जाईल, जसं हाफ कट झाला होता इथे. जसं उंची समान असेल तर उंची कट होईल, मग पायाच उरला. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रामधचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात आलं. ओके, म्हणजे बी सी अपॉन क्यू आर आला.
आता आपण एक काम करू, गुणधर्म दोन रिपीट करूया. इथे पण गुणधर्म दोन आपण लिहून घेऊ. तुमच्या याच्यामध्ये दिलेलं नाही, ते खरं द्यायला पाहिजे होतं ते. असो, मग आपला ट्रायंगल फिक्स आहे, त्रिकोण फिक्स आहे, ए बी सी उंची पण याचे बघा. दुसऱ्या वेळेस किती पटापट होतं, पण रिव्हिजन महत्त्वाचे असते. पी क्यू आर पी एस हाईट एच तेच आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये बी सी हा पाया असून याची काय उंची आहे. पी क्यू आरमध्ये क्यू आर हा पाया असून, क्यू आर हा पाया असून उंची काय यच आहे. ओके, म्हणून गुणधर्म एकचा वापर करून आता याचा वापर काय होईल, बी सी गुणिला ए डी, कारण हा गुणधर्म आपला फिक्स आहे, आपण क्यू आर गुणिला पी एस. ओके, मग आता बी सी तसंच तसं राहील, क्यू आर तसंच तसं राहील. ए डीची किंमत किती इथे एच, इथे पी एचची किंमत किती एच, दोघी कट होऊन जातील. ओके, आणि दोघी कट जर झालं तर कोण शिल्लक राहील, फक्त हे बेस शिल्लक राहतील, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर बी सी अपॉन क्यू आर. बी सी अपॉन क्यू आर. ओके फ्रेंड्स, हा झाला आपला गुणधर्म नंबर दोन. ठीक आहे, आता आपण घेणार आहे गुणधर्म क्रमांक तीन. एकाच वेळेस का घेतो मी लक्षात ठेवा, कारण मग ते सर्वे सर्व एका लाईनीत एक समजलं तर दुसरा कळतो. मग कधी आपल्याला पिरियडची लांबी वाढली तर घाबरून नाही जायचं, कारण त्या दिवशी ते शिकणं, एकाच दिवशी शिकणं सर्वात जरुरी असतं. आता प्रॉपर्टी नंबर थ्री, आणि मी याचं अगोदरच घेऊन ठेवलेलं होतं की बाबा राहिला असं म्हणा. काही ज्या गोष्टी ना तिथे कंडिशन वन आणि कंडिशन टू, अट एक आणि अट दोन असं दिलं आहे. अरे काय अट दिली बाबा, गुणधर्म म्हणायला पाहिलं होतं. ओके, मग आता आपण याला ए बी सी नाव सोडू नये, पी क्यू आर नाव सोडू नये. मी आयडिया केली, इथे बघू हाईट लगेच वेगवेगळी दिसते, पा दोघींची हाईट वेगवेगळी दिसते, म्हणजे उंची जी दोघी त्रिकोणांची वेगवेगळी दिसते. ओके, कारण इथे आहे ना उंची वेगळी आहे पण पाया समान आहे, बेस काय समान आहे, म्हणजे बेस समान असल्यामुळे काय घडतं ते बघू आपण. आता आपल्याजवळ तर आता मेन पहिली प्रॉपर्टी फिक्स आहे, प्रॉपर्टी नंबर वन आपला हिरो आहे. ओके, तो आपल्या समोर असायला हवा ही प्रॉपर्टी, कारण कोणत्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ घ्यावं नंतर बघत बसू. क्षेत्र कोणत्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ घेतलं का त्यांचा रेशो असा येईल, हाफ हाफ कट होऊन. मग बेस सेम आहे का हाईट सेम आहे ते नंतर ठरवू आम्ही काय सेम आहे. मग आता पहिल्यांदर इन ट्रायंगल ए बी सी ए डी इज द वॉट हाईट मान्य आहे, आणि बी इज द वॉट बेस. ट्रायंगल पी क्यू आर पी एस इज द वॉट हाईट अँड बी इज द वॉट बेस. मग आपल्याला लिहायचं वी नो प्रॉपर्टी, वी नो प्रॉपर्टी नंबर वन, दॅट इज वॉट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, डायरेक्ट प्रॉपर्टी लिहायची बी सी इंटू ए डी, इकडे क्यू आर इंटू पी एस.
आता बी सी ची किंमत आणि क्यू आर ची किंमत सेम आहे, दोघींना आपण बी बी मानलं आहे, बी मल्टीप्लाय बाय ए डी, बी मल्टीप्लाय बाय पी एस. ओके, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एडी अपॉन पी एस. ओके, जी बी बी कट होऊन गेला, एडी अपॉन काय आला, पी एस आला. ओके, म्हणजे बेस समान असेल तर हाईटच्या प्रपोर्शनमध्ये येतो. येथील एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी म्हणजे त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ गुणधर्म एक वरून, कारण काय ए बी सीमध्ये ए डी उंची आहे आणि बी काय पाय आहे, बी सीच्या ऐवजी बी घेतला आहे मी, क्यू आरच्या ऐवजी बी घेतला आहे, पी एस त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एस उंची असून बी हा काय पाय आहे. म्हणजे इथेल बी सी गुणिला ए डी क्यू आर गुणिला पी एस, पाया समान आहे ना, मग इथे बी येईल. उंची भिन्न आहे म्हणजे ए डी भिन्न उंची आहे आणि पी एस भिन्न उंची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे इथे आला ए डी अपॉन पी एस. ओके, म्हणजे आपला थर्ड गुणधर्मसुद्धा काय होऊन गेला, होऊन गेलेला मित्रांनो. ठीक आहे, आता जर तुम्हाला याला लिहायचं असेल शब्दशः अर्थांमध्ये तर आपण त्याला शब्दशः अर्थांमध्ये पण लिहू शकतो. काय, द प्रॉपर्टी द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द व्हॉट, द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. ओके, म्हणजे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतील पाया समान असेल तर. ओके, आणि हाईट जर असेल समान तर बेसच्या प्रमाणामध्ये असेल ते. ओके फ्रेंड्स, तर आपले हे प्रॉपर्टी झालेले आहे. पुढच्या वेळेस येणं आपण याचे कन्क्ल्युजन्स लिहू, म्हणजे तिथून रिव्हिजन सुरू करू. ओके, मग आज आपण काय काय घेतलं म्हणजे लक्षात राहील काय काय घेतलं आपण. तर आपण प्रॉपर्टी नंबर टू घेतली, ठीक आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यापासून आपण सुरुवात केली होती. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स घेतला होता, त्याचा आपण कन्क्लुजन्स पण लिहून टाकलं होतं की बेच आणि हाईटच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रोडक्टच्या एवढा येतं. नंतर आपण काय घेतलं, प्रॉपर्टी नंबर टू घेतलं, गुणधर्म दोन घेतला. आणि जर याला आपल्याला शब्दशः लिहायचा असेल तर मग आपण तो एका मिनटात लिहूनच घेऊ. प्रॉपर्टी टूला शब्दशः जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण, दच द रेशो ऑफ, कारण काय सेम आहे, हाईट सेम आहे, दच रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट इज इक्वल टू द रेशो ऑफ इज इक्वल टू द रेशो ऑफ
रेशो ऑफ देयर कॉरस्पॉन्डिंग बेसेस, म्हणजे हाईट सेम असेल तर बेसच्या प्रमाणामध्ये, मी जे बोललो ना ते वर्ड्समध्ये तुम्हाला लिहून दिलं, म्हणजे समान उंची असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या म्हणजेच समान उंची असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. वर्ड्समध्ये बाकी होतं आपण त्याला बरोबर लिहून टाकलं. ओके, म्हणजे ही झाली प्रॉपर्टी नंबर टू आपली, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स हॅविंग सेम हाईट, समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ओके फ्रेंड्स, मग आता गुणधर्म तीन. रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल हॅविंग सेम बेस, समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आपण पहा किती वेळेस रिपीट केलं, मी स्टार्टिंगला समजवलं, मग सोडवलं, मग आता त्याला वर्ड्समध्ये पण लिहून देतो आहे. एवढ्या वेळेस रिपिटेशन जर केलं तर ते लक्षात राहतं. बेस जर सेम असेल तर हाईटच्या प्रमाणात. म्हणजे फ्रेंड्स, तुम्ही याच्यासाठी जे लागणारं सेंटेन्स आहे ना ते याच्यावरून तयार करू शकता डायरेक्ट. आणि त्या सेंटेन्समध्ये आपण डायरेक्ट फक्त बेसच्या ऐवजी हाईट शब्द टाकायचा. दस द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल, दस द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस, इथे काय होतं, विथ इक्वल हाईट होतं, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, मी काय जिद्दीपणा केला बघा, ह्याच पानावर का ठेवलं, कारण पूर्णची पूर्ण प्रॉपर्टी तिथे डोळ्यासमोर येते. ओके, आपण थोडीशी ते गर्दी केली परंतु उद्देश तो आहे, कारण हे मेन होतं म्हणून त्याला सुटसुटीत लिहिलं होतं आपण. ओके, तसंच मराठीतून लिहिताना मराठीतला फक्त पायानं उंची शब्द काय होऊन जाईल, बदलून जाईल, म्हणजेच समान पाया लिहायचं इथे, समान पाया असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे जिथे हा मागचा गुणधर्म होता ना, ओके, त्याच्यामध्ये बेस सेम होता. ओके, आणि ते काय समान होती, हाईट, फक्त पाया आणि उंची शब्द बदलवले. पायाने काय केलं, आपण उंची शब्द बदलवले, बाकी काहीच नाही. ठीक आहे, म्हणजे इथे बेस सेम तर हाईटच्या प्रमाणात, इथे हाईट सेम तर बेसच्या प्रमाणात. ओके फ्रेंड्स, तर इथे आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चर्सला आपण नवीन टॉपिक सुरू करूया. थँक्यू व्हेरी मच.